नमस्कार, मी सुवर्णा जोशी। महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात पावसाच्या घडामोडींनी करणार आहोत। राज्यभरामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय। विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुढच्या 2 दिवसाचा हा पावसाचा इशारा आहे। हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर आपल्या सोबत आहेत। रामचंद्र सर, काय अंदाज वर्तवले जात आहेत पुढच्या 2 दिवसासाठी पावसाचे, काय अंदाज आहेत? एकूणच हवामानाची खूप अस्थिर परिस्थिती आहे आणि या अस्थिर परिस्थितीमध्ये अशा प्रकारे जे वातावरणातले बदल होत आहेत त्या बदलानुसार हे अलर्ट, येलो अलर्ट असेल अगर इतर काही अलर्ट असतील ते जारी केले जात आहेत, सांगितले जात आहेत, लोकांना सावधानतेचे इशारे दिले जात आहेत। आणि त्याला मुख्य कारण म्हणजे एकूणच हवेचे दाब कमी होत आहेत। बंगालच्या उपसागराच्या बाजूने मोठ्या प्रमाणात तिथं आधी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली, सातत्यानं तिथं कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहेत आणि तिकडून येणारे वारे मराठवाड्यावरनं विशेषतः येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात नुकसान होत आहे हेही त्यातून दिसून आलंय। एकूणच पावसाचं जे प्रमाण आहे, काही ठिकाणी एकदम जोराचे पाऊस होणं आणि काही ठिकाणी अति अल्प पाऊस असणं अशी परिस्थिती आहे। एकूणच उत्तर महाराष्ट्रातले नंदुरबार असेल, नाशिक असेल, त्याचप्रमाणे धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे। तर काही ठिकाणी अति मुसळधार आणि जोराचे पाऊस होत आहेत, विजांचे कडकडाट आणि विजांचे आवाज मोठे होत आहेत। आताच मला परभणीवरून एका शेतकऱ्याचा फोन आला होता, ते सांगत होते काल संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणात पाथरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विजांचे कडकडाट आणि पाऊस खूप जोरात झाला, पाऊस कधी उघडणार आहे। ही अशी सध्याची स्थिती काही ठिकाणी आहे। एकूणच शेतकऱ्याने आपली शेतातलं पाणी बाहेर काढून देणं आणि विजा असतील त्यावेळेला आपलं घरी थांबणं किंवा घराच्या दिशेनं वाटचाल करणं हे गरजेचं आहे। एकूण हवामानातली अस्थिरता आणि ज्याला अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा ज्याला आपण म्हणतो की हवामान बदलाचा हा मोठा परिणाम आहे आणि या परिणामाने ह्या सगळ्या घटना घडत आहेत, त्याच्यामधून शेतकरी वर्गाने आपली सुरक्षितता फार पहिली महत्वाची आहे ती लक्षात घ्यावी। बरोबर सर। रामचंद्र सर, तुम्ही बोलताना एक दोनदा याचा उल्लेख केलात की हवामान बदल किंवा अस्थिर हवामान, तर थोडी चिंताजनक वाटते परिस्थिती? निश्चितपणे जर आपण संपूर्ण या हंगामाचा हवामानाचा आढावा घेतला तर निश्चितपणे आपल्याला दिसून येतं, मग ते कोकणातला पाऊस असेल, मुंबईचा पाऊस असेल किंवा चाळीसगावचा पाऊस असेल जो झालेला असेल पाऊस, त्याचप्रमाणे मराठवाड्यात विशेषतः झालेला पाऊस असेल, त्याचप्रमाणे दुष्काळी पट्ट्यातील काही तालुके त्याच्यामध्ये झालेला पाऊस असेल, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला निश्चितपणे जाणवतं की हवामान बदलाचे परिणाम सातत्यानं जाणवू लागलेत। आणि मी ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शास्त्रज्ञांशी बातचीत करतो, त्यांच्याशी चर्चा होते, माहिती घेतो, तेव्हा ज्याला आपण म्हणतो की हवामानाची आणीबाणी जगामध्ये येऊ घातलेली आहे आणि त्याचे जास्तीत जास्त मोठे परिणाम आपल्याला महाराष्ट्रातच दिसायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात हे परिणाम या सीझनमध्ये प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणात जाणवले। त्यातून पिकांचं नुकसान झालं, काही वेळेला सुरुवातीला पाऊस अपुरा होता त्यामुळे सोयाबीन गेलं आणि आता काढणीच्या वेळेला पाऊस सुरू झाला, त्यामुळे पीक काढणीच्या वेळेला पाऊस सुरू झाला तर काढणीच्या वेळेला पिकाचं नुकसान होत आहे। म्हणजे एकूणच नुकसानीची पातळी वाढतीये आणि ती हवामान बदलाच्या परिणामाने वाढतीये हे निश्चित आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणं, मोठ्या प्रमाणात ढगांची तिथं दाटी होणं आणि नंतर जोराचे पाऊस होणं आणि कमी अधिक वेळात अधिक पाऊस होणं हे या संपूर्ण चित्र काही ठिकाणी दिसतं। तर काही ठिकाणी पाऊस अत्यंत कमी असणं आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील काही ठिकाणी आताही निर्माण होत आहेत अशी स्थिती आहे आणि हे सगळे हवामान बदलाचे परिणाम आहेत आणि महाराष्ट्रात एकाच राज्यामध्ये हे आपल्याला प्रामुख्याने दिसतंय। त्यामुळे तुम्ही जो शब्द वापरलात की हवामाना संदर्भातली आणीबाणी, तर तो फार महत्वाचा शब्द आहे। धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर बोललात त्याबद्दल। पुराच्या पाण्यात वाहून जात असल्यानं एका युवकाचा जीव संकटात सापडला। पुरात जाणाऱ्या युवकाला वाचवण्याकरता स्थानिकांनी मग पुढाकार घेतला, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्याला वाचवलं। नांदगाव तालुक्यातली ही घटना आहे। शाकंभरी नदीला आलेल्या पुरात हा युवक वाहून जात होता, स्थानिक युवकांनी एकत्र येऊन त्याला वाचवलं।
नांदगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. शाकंभरी नदीच्या पुरात हा युवक वाहून जात होता. स्थानिकांनी जेव्हा बघितलं, पुढाकार घेतला. अजिबात नुसते बघत बसले नाहीत किंवा व्हिडिओ काढत बसले नाहीत, तर आधी जाऊन त्याला वाचवलेला आहे. आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. बबू, खरं तर खूप महत्त्वाचं हे दृश्य आहे किंवा व्हिडिओ आहे, बोलका व्हिडिओ आहे. एखाद्याचा जीव जात असेल किंवा त्याचा जीव जाईल, तो वाहून जाईल अशी परिस्थिती असते, तेव्हा अनेकदा बघायला मिळतं की नुसते व्हिडिओ काढले जातात, पण इथे तिथल्या स्थानिकांनी पुढाकार घेतला, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलंय, काय सांगाल? स्वर्णा, खरं तर मनमाड आणि नांदगावला पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपासून जोरदार पाऊस होते आणि 10 दिवसापूर्वीच नांदगावला पावसाने हाहाकार माजवला होता. शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी या दोन्ही नदीला पूर आलेला होता. तीच परिस्थिती आज पुन्हा उद्भवली आहे. मोठा पूर नसला तरी पूर आलेला आहे आणि त्या पाण्यात हा तरुण जेव्हा त्या घरी जाण्यासाठी निघाला होता आणि नदीच्या पाण्यातून तो जात असताना तो वाहून जात होता. काही तरुणांनी त्याला पाहिलं आणि त्यांनी साखळी केली आणि त्याला वाचवण्यात ते यशस्वी झालेले. त्याच्यामुळे या तरुणाचा जीव वाचलाय. स्वर्णा, नक्की खरं तर अनेकदा स्थानिक किंवा गावकऱ्यांचं हे दृश्य बघायला मिळतं की अशी काही परिस्थिती उद्भवली की एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला साखळी करायची आणि मग त्याला खेचून बाहेर काढायचं. तेच चित्र इथे बघायला मिळालं. खूप चांगलं हे दृश्य आहे. नेमका हा कुठला पट्टा, म्हणजे शाकंभरी नदीच्या कुठल्या पट्ट्यात ही घटना घडली आणि वाचवण्यात आलं? हा जो आहे एक चांडक परिसर पट्टा आहे आणि त्या भागात जो नदीला पूर आलेला आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहिलेलं असेल की कुठे अपघात झाला किंवा पूर आला तर कोणी त्याच्यात अडकलं तर लोक त्यांना वाचवण्याच्या ऐवजी त्याचे मोबाईलमध्ये शूट करण्यात मग्न असतात. मात्र इथे ज्या तरुणांनी अगोदर आरडाओरड केली, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला का तू या पुराच्या पाण्यात जाऊ नको, पण त्याने ऐकलं नाही आणि नंतर तो वाहत जात असताना मग या चांडक परिसरातील जे तरुण होते, नदी काठी होते, त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून साखळी केली आणि त्यात वाहत जात असलेल्या तरुणाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. स्वर्णा, नक्की बबू धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. पण ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा माणुसकी जपली जाते, त्याचंच हे दृश्य आपण बघतोय किंवा एक उदाहरण आपण बघतोय की या स्थानिक तरुणांनी त्याला आधी जाऊ नको म्हणून सांगितलं, पण तो जेव्हा वाहू लागला तेव्हा मात्र स्वतः पुढाकार घेतला आणि त्याला वाचवलेला आहे या नदीच्या पुरात वाहून जात असताना. शाकंभरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुरात हा तरुण वाहून जात होता तेव्हा तिथल्या स्थानिक चांडक परिसरातल्या स्थानिकांनी, तरुणांनी त्याला साखळी करून नदीत उतरून त्याला वाचवलेला आहे. चंद्रपुरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, पण पावसासोबत साबणासारखा फेस खाली येतोय. दुर्गापूर कोळसाखाण परिसरात ही घटना घडलेली आहे. अनेक झाडांवर, रस्त्यांवर असा फेस बघायला मिळतोय किंवा फेस सदृश पुंजक्या ज्याचा वर्षाव पावसामधून होतोय. पुंजक्यांचा वर्षाव 1.5 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पसरलेला आहे. वायू प्रदूषणामुळे हा फेस येतोय असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. पण ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. पाऊस पडत असताना, चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडत असताना 1.5 ते 2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये फेस पावसासोबत खाली येतोय आणि तो फेस रस्त्यांवर, झाडांवर, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आपल्याला बघायला मिळतोय. नागरिक आश्चर्यचकित झाले, भयभीत झाले की नेमकं काय हे घडत आहे. पण अभ्यासकांचं मत आहे की वायू प्रदूषणामुळे असा फेस पावसासोबत खाली येतो आहे. आज चंद्रपूरला खूप मोठा पाऊस झाला आणि पावसानंतर रिमझिम पावसामध्ये दुर्गापूर आणि वेकोलीच्या क्षेत्रामध्ये काही लोकांना तिथे पावसाचे थेंबासोबत काही फेस जमिनीवर पडत असल्याचं लक्षात आलं आणि लोकांना आश्चर्यही वाटलं आणि काही लोक घाबरले पण. जनरली पावसाळ्यामध्ये जेव्हा जिथे जे प्रदूषण असतं तिथे नदीमध्ये आणि पाण्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे फेस आढळतं. तसे कधीकधी आपल्याला म्हणजे हवेतूनही पडताना आढळतं. प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. हैदर, झाडांवर काय किंवा रस्त्यावर सुद्धा हा फेस बघायला मिळतोय आणि त्याला घाण वास येतोय असं सुद्धा नागरिक सांगतायत, काय सांगाल या सगळ्या विषयी?
आज चंद्रपुरात एक जोरदार पाऊस झाला आणि जोरदार पावसामुळे जे दुर्गापूर परिसर आहे त्या भागात 1 ते 1.5 किलोमीटरवर साधारण फेससारखा प्रकार दिसून आला. पावसाच्या सोबतच आज फेससुद्धा पडलेला आहे आणि इथले जे हवा जे तज्ज्ञ आहेत या पर्यावरण तज्ज्ञ यांनी अशी शक्यता वर्तवली गेलेली आहे की त्या ज्या जो भाग आहे त्या घाटात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीमधून निघणारा जो वायू आहे, वायू आणि पाऊस हे एकत्रीकरण झाल्यामुळे हा संयोग झाल्यामुळे हा फेसाड पाऊस पडलेला अशी पहिलीची शक्यता व्यक्त केली, प्राथमिक शक्यता व्यक्त केलेली गेलेली आहे. सध्या तरी त्याच्यावर आता अभ्यासक अभ्यास करत आहेत आणि पुढे काय झालं कसं झालं हे आता सांगण्यात येईल, कारण की हा पहिल्यांदाच असा प्रकारचा पाऊस जो आहे तो झालेला आहे. पण काही केमिकल म्हणजे त्या परिसरामध्ये कुठल्या कंपन्या असतील ज्याच्या केमिकलमुळे पाऊस पडल्यानंतर असा फेस खाली येतोय असं काही शक्यता वर्तवली जाते किंवा चर्चा? महत्त्वाचं म्हणजे त्या भागात कोळसा खाण्यासोबत CSTPS आहे, चंद्रपूरचं महाऔषधी वैद्यक केंद्र आहे. त्या केंद्राच्या जे चिमण्या आहेत त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि कोळसा खाणी आहेत या संदर्भातला जे मोठ्या प्रमाणातलं वायू प्रदूषण त्या भागात दिसून येतं. कदाचित याच वायूमुळे हा सगळा प्रकार घडला असावा, परंतु फेसाड पाऊस ही पहिलीच घटना दिसून येत आहेत. एक त्याच्यातही नवल व्यक्त केलं जातं, तज्ज्ञांचा अभ्यासाचा हा एक भाग दिसून येतो. नक्की धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. चंद्रपुरातून बातमी आपण बघत होतो. आता आपण मुंबईतल्या माहीमच्या किल्ल्यासंदर्भात बोलणार आहोत. माहीमच्या किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे. या किल्ल्याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही, इतकंच नाही तर हा किल्ला किती सुरक्षित आहे यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. हे प्रश्न का निर्माण झाले तर News18 लोकमतच्या हाती माहीम किल्ल्याची मोठी दुरवस्था झाल्याचा धक्कादायक वास्तव आलेला आहे. मुंबईमधला ज्ञात असलेला सगळ्यात जुना किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला. या माहीमच्या किल्ल्याला सध्या घरघर लागली आहे याचाच मोठा खुलासा आम्ही करतोय. इतकंच नाही तर या किल्ल्याला अतिक्रमणानं सुद्धा वेढलेलं आहे. सध्या सभोवतालच्या झोपडपट्ट्यांमुळे आणि सततच्या अतिक्रमणामुळे किल्ला सुस्थितीत नाही आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याच्या वास्तूची स्थिती दयनीय झालेली आहे. या परिसरात माहीमचा किल्लाच दिसत नसल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की किल्ल्याभोवती अतिक्रमण करणाऱ्या लोकांना वीज कनेक्शन कुणी आणि कसं दिलं, तसंच पाणी कनेक्शनही लोकांना कसं मिळालं. माहीमचा तेव्हाचा जुना किल्ला ज्याची दृश्य आपण एका बाजूला बघतोय आणि सध्याचा माहीमचा किल्ला जो अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. सगळ्या बाजूंनी अतिक्रमण झालेलं आहे, किल्ला सुस्थितीत नाही आहे. या किल्ल्याकडे सगळ्यात जुना असलेला मुंबईतला हा माहीमचा किल्ला, या किल्ल्याकडे कसं काय दुर्लक्ष झालं? आजूबाजूला झोपडपट्ट्या चाळींनी अतिक्रमण केलेली आहेत, त्यामुळे माहीमचा किल्ला या सगळ्यामध्ये कुणाला दिसतोय का असा सुद्धा प्रश्न पडतो. माहीमच्या किल्ल्यावरती जे आहे ते अतिक्रमण झालेलंच आहे. जवळपास 391 कुटुंब ह्या ठिकाणी राहतात आणि आपल्यासोबत ह्या माहीमच्या किल्ल्यामधील नागरिक आहे जे सोसायटीमध्ये आहेत. क्या लगता है आपको यहाँ से बाहर निकलना, आपका मन है यहाँ से बाहर निकलने का? हमारा मन नहीं जाने का बाहर, हमारा मन यहीं रहने का है. हमारा बचपन इधर चले गया, हम 45 ईयर्स हो गए हमारे किले में और हमारे बाबा माँ बाप भी सब इधर की हमारी पैदाइश है. और ये हमारे बूढ़े बड़े बड़े लोग जो है उम्र वाले, ये उनको कम से कम, हमारा तो 45 साल, उनको तो कम से कम 70-80 साल हो चुका है किले में. पर अभी ये जो खाली करने का बात आ रही है, जो जिसका अभी जो बोल रहे बात हुई लिए भी कि पेपर जमा करना है, सबमिट करना है डॉक्यूमेंट पूरा. पर अभी हमारे किले वाले लोग जो है रहवासी बस्ती के जो रहवासी लोग है वो लोग ये नहीं चाहते कि हम लोग अभी इतने साल रहे और हमारे को अलग अलग जगहों पर दे देवे, अलग अलग जगह से हमारा सर्वे भी नहीं मिला अभी तो. अभी हमारा बच्चा इधर पढ़ता है, हमारा प्रूफ भी ऐसा जूना है, आधा सर्वे हुआ है आधा सर्वे नहीं हुआ, अभी इधर ऊपर का बाकी है सर्वे. मिलना तो चाहिए लेकिन ऐसा है ना कि जैसे हम लोग यहाँ बचपन से छोटे से बड़े एक साथ में हुए और अभी एक ऐसा लेके जाके कहीं पर भी अलग अलग जगह पे फेंक देंगे तो जैसे हम लोग को कंफर्टेबल नहीं होगा रहने के लिए. और यहाँ पे हमारे बच्चे लोग के जो बच्चे हमारे छोटे से बड़े जो हुए उनके बच्चे यहाँ पर स्कूल जाते हैं, यहाँ पे पढ़ाई होती है, हमारे बच्चे लोग का काम वगैरह इधर पे है. अब अलग अलग जगह पे कहीं पे डालेंगे तो हम लोगों का काम का थोड़ा तकलीफ हो जाएगी, बच्चों लोग की पढ़ाई की मुश्किल हो जाएगी. आमचं स्थलांतर जे आहे ते दूरच्या ठिकाणी करू नका, जवळच्याच ठिकाणी करा, जेणेकरून आमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण होईल, आम्ही आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत ते त्याच्याकडे आम्हाला लक्ष देता येईल आणि आम्ही सगळे जे एकत्र राहतो ते असेच एकत्र राहू अशी या येथील रहिवाशांची जी आहे
की मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इसवी सन 1140 रोजी हा किल्ला प्रतापबिंब राजानं बांधला आणि ह्या राजाचं मुख्य उद्दिष्ट होतं की ह्या ठिकाणी व्यापार यावा, एक संस्कृती जपावी आणि लोकांचा या माध्यमातून उद्धार व्हावा. नाना विविध जातीची लोकं जी आहेत ती ह्या किल्ल्यावरती आली. त्यानंतर ह्या किल्ल्याचा आपण इतिहास जर पाहायला गेला, हा किल्ला जो आहे तो इंग्रजांचा ताब्यात गेला. 1649 दरम्यान ह्या किल्ल्यावरती जे आहे ते पोर्तुगीजांनी आक्रमण केलं आणि किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी किल्ल्यावरती जवळपास 100 सैनिक आणि 30 तोफा ज्या आहेत त्या होत्या, त्यामुळे पोर्तुगीजांना हा किल्ला जो आहे तो जिंकता आला नाही. मात्र 1690 सिद्दीच्या याकूत खाननं जो आहे त्या किल्ल्यावरती 2500 सैनिकांशी हल्ला केला आणि हा किल्ला ताब्यात घेतला. आजची जर आपण या किल्ल्याची स्थिती बघितली तर अत्यंत मोडकळीस आलेलीच आहे. मात्र हे इतकं मोठं अतिक्रमण झालेलं आहे की अतिक्रमण हटवणं इतकं सोपं वाटत नाही या ठिकाणी आल्यानंतर, कारण का अत्यंत दाटीवटीचा परिसर आहे. अवघ्या 5 ते 6 फुटात लोकं जी आहेत ती या घरांमध्ये राहतात. आणि आपण आता हा जो वरचा भाग बघितला तर ह्या लोकांसाठी हे धोकादायक आहे, कारण का कधीही ह्या किल्ल्याचे ह्या भिंती ज्या आहेत ह्या ढासाळू शकतात. आणि एकंदरीत आत्ता जर आपण पाहायला गेलं, जी माझ्याकडे कागदपत्रं आहेत ती 1973 दरम्यानची आहेत. त्यावेळपासनं पुरातत्व विभाग जो आहे तो राज्य सरकारशी, महापालिकेशी, पोलिसांशी पत्रव्यवहार करतो आहे की या ठिकाणचं अतिक्रमण हटवलं पाहिजेत. जर आपण त्यावेळेचा विचार केला तर त्यावेळेला 1973 रोजी किमान 40 ते 50 कुटुंब या ठिकाणी होती असतील. ते कदाचित त्यावेळेला सोपं गेलं असतं, मात्र काही राजकीय दृष्टीनं या ठिकाणी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आज या ठिकाणी 291 झोपड्या ज्या आहेत त्या उभारलेल्या आहेत. आणि हे अतिक्रमण हटवणं इतकं सोपं नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईमधला महत्त्वाचा किल्ला ज्याला प्राचीन इतिहासाचा वारसा आहे आणि जो नंतर मध्ययुगीन इतिहासामध्ये सुद्धा ज्याचं नाव कायम वारंवार येतं असा किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला. हा माहीमच्या किल्ल्यामध्ये तर आपण पाऊलसुद्धा टाकू शकत नाही एवढं अतिक्रमण त्या किल्ल्यामध्ये सगळं झालेलं आहे. माहीमच्या किल्ल्याबरोबरच महाराष्ट्रातील सज्जनगड असेल, गगनगड असेल, पन्हाळगड असेल, सिंहगड असेल, विशाळगड असेल, अशा सगळ्या किल्ल्यांवर बेकायदेशीरपणे लोकांनी बांधकामं केलेली आहेत आणि ही बांधकामं पाडायची जबाबदारी ज्या यंत्रणांच्याकडे आहेत त्या यंत्रणा फक्त एकमेकाकडं बॉल ढकलत असतात की आम्ही नोटीस काढलेली आहे, आम्ही नोटीस काढलेली आहे. पण ही जी काही ऐतिहासिक धरोहर आहे हे जतन करायचं काम ज्यांच्याकडं आहे ही माणसं प्रामाणिकपणे हे काम या करतात का नाही. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याशी सविस्तर बोलूया. विशाल, या सगळ्या परिसरामध्ये आपण जाऊन आला, तिथल्या नागरिकांशी सुद्धा संवाद साधलात, जे स्थानिक आहेत त्यांच्याशी बोललात. अतिक्रमण जी बघायला मिळत आहेत त्या अतिक्रमणांना लाईट असेल, पाणी असेल किंवा तिथे जेव्हा बांधकामं झाली तेव्हा कुणाचंच लक्ष गेलं नाही. खरं तर हाच नेमका प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे की ज्या वेळेला ह्या किल्ल्यावरती अशा प्रकारची बांधकामं होत होती आणि बांधकाम केल्यानंतर ज्या गरजा आहेत, मग पाणी असेल, वीज असेल, याचं नेमकं कनेक्शन कोणी दिलं, याला अधिकारी कोण जबाबदार होते, हाच मोठा प्रश्न आहे. आणि इतकं सर्व होत असताना त्या ठिकाणचे स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, नगरसेवक यांचं लक्ष गेलं नाही का? ज्यावेळेला स्वतःच्या विभागातला कोणताही महत्त्वाचा प्रश्न आला तर सगळ्यात पुढे असणारे लोकप्रतिनिधी यावेळेला मात्र कुठे गेले होते हा एक प्रश्न आहे. आणि स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी न्यूज 18 प्रतिक्रिया दिलेली आहे की जर माहीम किल्ल्याच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर ह्याच्या आधीच ते अतिक्रमण झालं होतं, मात्र आता या बाबतीत सर्वच प्रशासनाचं अपयश आहे असं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि आपण पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत त्यांच्याशीसुद्धा आपण बोललो, त्यांनीसुद्धा सविस्तर माहिती दिली की 1973 महानगरपालिका, मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी जे आहे ते सातत्यानं पत्रव्यवहार जो आहे तो केला जातो आहे. 2013 याबाबतीत पूर्णपणे आम्ही ॲक्शन मोडमध्ये होतो असं त्यांनी सांगितलं, मात्र निधी नसल्या कारणामुळे पूर्णपणे हे अतिक्रमण हटवता आलं नाही आणि हे अतिक्रमण तसंच राहील असं त्यांनी सांगितलं आहे. खरं तर अतिक्रमण हटवणं ही जबाबदारी महानगरपालिकेची असते, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानंतर महानगरपालिकेचं नेमकं याकडे लक्ष नव्हतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला खरं तर
ही इतकी लोक त्या ठिकाणी राहतात, एक कुठेतरी वोट बँक म्हणून याच्याकडे बघितलं जातं असा एक दबता सूर जो आहे तो येताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला मी तेथील नागरिकांशी बोललो होतो त्या नागरिकांनी सांगितलं होतं की आम्हाला सगळ्याच पार्टीच्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही इथे राहत आहोत, त्यावेळेला प्रश्न का उपस्थित केले नाहीत असं सुद्धा त्या रहिवाशांचा एक जो आहे तो सवाल आहे. मात्र मुंबईत इतर ठिकाणी कारवाई महानगरपालिका ज्या विशाल एक दोन वर्ष नाही तब्बल 47 वर्ष अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झालंय आणि आता तर म्हणजे पुरातत्व विभागाकडून सुद्धा हे स्पष्ट होत आहे की वारंवार त्यांनी अतिक्रमणासंदर्भात पत्रव्यवहार केले पण त्याकडे दुर्लक्ष झालंय. मग महापालिका जितकी जबाबदार राज्य सरकारही तितकं जबाबदार, कारण दुर्लक्ष तर झालंय या सगळ्याकडे. नक्कीच, खरं तर संपूर्ण यंत्रणा याच्यासाठी जबाबदार आहे. जर एखाद्या ठिकाणचं अतिक्रमण हटवायला जर 47 वर्ष लागत असतील तर आपलं प्रशासन नेमकं कशाप्रकारे काम करतंय, मग प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उभारू नयेत का हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण का ज्या पद्धतीनं हे अतिक्रमण झालेलं आहे, पुरातन याच्या संचालकांनी एक माहिती आपल्याला दिलेली आहे की ज्यावेळेला बांद्रामधलं एक अतिक्रमण हटवण्यात आलं होतं आणि त्यावेळीची लोक जी आहेत ती या ठिकाणी स्थलांतरित झाली होतं अशी त्यांनी एक माहिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीकडे महानगरपालिकेचं नेमकं लक्ष होतं की नाही हा एक सवाल आहे. विशाल तुम्ही असे सोबत राहा, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नितीनजी, न्यूज 18 लोकमतवर आपण जर ही दृश्य बघत असाल तर माहीमच्या किल्ल्याच्या आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय, त्यांना लाईट बिल पाणी बिल येतं आहे आणि 47 वर्ष झाले ते तिथे राहत आहेत, म्हणजे किल्ला कुठे आहे असं विचारायची आता वेळ आली आहे. आपल्याला काय वाटतं, कोण जबाबदार आहे या सगळ्याला? हा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. या अतिक्रमण हटवण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि एकंदरीतच राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका या दोन्हीकडून ज्या पद्धतीने तिचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई व्हायला पाहिजे ती कधीच झाली नाही आणि दिवसेंदिवस तिकडे झोपड्या असतील किंवा अतिक्रमण ही वाढतच गेलेली आहेत. त्यामुळे याला सर्वच प्रशासन आणि यंत्रणाही जबाबदार नक्कीच राहणार आहे. नक्की नितीनजी, दोन गोष्टी जेव्हा आम्ही स्थानिकांशी बोललो तेव्हा समोर आला. एक तर स्थानिक असं म्हणतायत की आम्हाला सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला की तुम्ही इथे राहा म्हणून, आणि दुसरं म्हणजे की वोट बँक म्हणून इथल्या सगळ्या नागरिकांकडे जर पाहिलं जात असेल तर कुणीच पुढाकार घेत नाही अतिक्रमण हटवण्यासाठी आणि निधी नाही म्हणून अतिक्रमण हटवलं जात नाही. असं आहे की सुरुवातीला तिथे काही लोक जरी राहत असतील तरी त्यांची संख्या जेव्हा वाढत होती तेव्हा प्रशासनाने काय केलं हा खरा त्यातला प्रश्न. काही लोक सुरुवातीपासून अनेक वर्षापासून राहत असले तरी ती वेळोवेळी प्रत्येक वेळेला तिथे जी वाढ होत गेली त्याच्याबद्दल मात्र प्रशासनाचा जबाबदार होणं कनोट वाटत आहे. नितीनजी, मात्र आता म्हणजे आता पुढे काय, जेव्हा एवढी सगळी लोक 47 वर्ष तिथे राहत आहेत आणि आम्हाला तिथेच राहायचंय असं म्हणतायत तेव्हा मग हा प्रश्न कसा सुटणार? आता असं आहे की शेवटी ज्या वेळेला किल्ले किंवा याचं जर जेव्हा आपल्याला संरक्षण करायचं असेल तर याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना सरकारने काढली पाहिजे. नितीनजी, अजून एक विषय आहे, किल्ल्यावर राहणारे जे नागरिक आहेत त्यांना आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंट सुद्धा मिळाली, ती कशी मग मिळाली? की ते अतिक्रमण झाल्यानंतर तिथेच गेली अनेक वर्ष राहत असतील. तुम्ही मुंबईमध्ये येऊन आधार कार्ड मिळवणं, रेशन कार्ड मिळवणं हे आता फारच सोपं झालेलं आहे. अशा पद्धतीचे अनेक दलाल यासाठी काम करतात, हा स्वतंत्र विषय जरी असला तरी त्यांचा सहभाग याच्यामध्ये असल्याचं नक्कीच आहे. कारण एक छोटीशी गोष्ट आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एक दोन वर्षाहून जास्त राहत असाल तर तिथला स्थानिक नगरसेवक किंवा आमदार तुम्हाला पत्र देतो पुराव्याचा दाखला, म्हणजे दाखला तिथला की बाबा हा व्यक्ती इथे राहतोय आणि त्याला लगेच आधार कार्ड मिळून जातं. त्या लेटरवर सुद्धा अशी परिस्थिती आहे मुंबईमध्ये. त्यामुळे या अशा पद्धतीने कोणी अशा पद्धतीची पत्र देत असताना थोडस अधिक काळजी घेतली तर बरं होईल. कारण अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी परप्रांतातले असतील किंवा कदाचित परदेशातले सुद्धा लोक अशा पद्धतीने आधार कार्ड मिळवू शकतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीची पत्र जेव्हा देतात त्यावेळेला अधिक काळजी घेणं आणि त्या संपूर्ण तिथे राहणाऱ्या जो कोणी माणूस तुमच्याकडे येतो त्याची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय अशा पद्धतीची पत्र देऊ नयेत हा जर संकेत सगळ्यांनीच पाळला
तर यापुढे अशा घटना घडणार नाही. नक्की. नितीनजी एकच शेवटचा प्रश्न विचारते, भ्रष्टाचारामुळे किंवा पैसे घ्यायचे आणि सगळ्यांची तोंड बंद करायची या पद्धतीमुळे सगळं बकाल झालंय आणि त्याचाच फटका माहीम किल्ल्याला पण बसला असं वाटतं? सर्व दूर हेच होताना दिसतंय, त्यामुळे हा काही वेगळा प्रकार नाहीये, हे सगळीकडेच होताना दिसतं. प्रशासनामधले अधिकारी अशा पद्धतीची कारणं असतील किंवा लोकांना वसवत असताना प्रामुख्याने त्यांची ती जबाबदारी असते ती ते टाळत असतात, म्हणून या घटना घडतात. अशा पद्धतीची बकाल वस्ती वाढत जाते. ती काय फक्त त्या किल्ल्यापुरतच परिस्थिती नाही, मुंबईमध्ये सगळे दिसते. आता मुंबईच्या आजूबाजूचे इतर शहरामध्ये सुद्धा हे घडतंय गेली वर्षानुवर्ष. शेवटी प्रशासकीय यंत्रणा त्याकडे डोळेझाक करते, म्हणूनच हे होऊ शकतं. नक्की. नितीनजी आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर आणि रोखठोक बोललात त्याबद्दल. नितीन सरदेसाई मनसेचे नेते आपल्याबरोबर होते. प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आणि म्हणून असे प्रकार वाढत जातात, अशी अतिक्रमणं वाढत जातात. आणि हे फक्त माहीम किल्ल्याच्या अवतीभोवती नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असंच चित्र बघायला मिळतं. राहुल शेवाळे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही आपण बघणार आहोत. माहीम किल्ला पुरातत्व विभागाची ही जबाबदारी आहे, त्या ठिकाणी सुरक्षा ठेवायला हवी होती असं खासदार राहुल शेवाळेंनी वक्तव्य केलेलं आहे. दुरवस्थेला पुरातत्व विभाग जबाबदार आहे असं राहुल शेवाळे म्हणतायत. किल्ल्याच्या सुशोभीकरणाबाबत प्रस्ताव आहे असंही त्यांनी म्हटलंय. पण माहीम किल्ला पुरातत्व विभागाची जबाबदारी असं ते म्हणतायत आणि पुरातत्व विभागाकडून न्यूज 18 लोकमतला स्पष्टपणे ही माहिती मिळालेली आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की वारंवार आम्ही मुंबई महापालिका प्रशासनाशी या संदर्भातला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण हटावसाठी आम्ही ऍक्शन मोडवर सुद्धा आलेलो होतो पण निधी अभावी ती होऊ शकली नाही. बघूया राहुल शेवाळे काय म्हणाले. किल्ला हा पुरातन विभागाकडे आणि पुरातन विभागाची संपूर्णता जबाबदारी ही पुरातन त्या विभागाकडे असते, महानगरपालिकेची जबाबदारी नसते. आणि त्याच्यात जे अतिक्रमण झालं त्यांच्यावर महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी कारवाई पण झालेली आहे, परंतु दुर्दैवाने कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. परंतु आता MMRDकडे ज्या PAP आहे त्या PAPच्या अंतर्गत त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करून हा किल्ला अतिक्रमणापासून मोकळा करण्याचा आता निर्णय झालेला आहे. आपण बोललात ते बरोबर आहे, गेले कित्येक वर्ष या सर्व प्रोसिजरला लागले. ह्याचं कारण हेच होतं की विविध विभागांकडे अधिकार असल्याकारणामुळे आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन नसल्याकारणामुळे हा गोष्टीचा अडचण येत होती. निश्चित स्वरूपात प्रशासकीय यंत्रणेचंच अपयश आहे. पुरातन विभाग नेहमी आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलते आणि पुरातन विभागाकडे आपण NOC कुठली मागितली कामाची? आता यापूर्वी पण पुरातन विभागाला कित्येक NOC आपण मागितलेले आहेत, परंतु दुर्दैवाने पुरातन विभागाने एक वीट पण लावण्याची परवानगी कुठलाही खासदार असेल आमदार महानगरपालिका कोणालाही दिलेलं नाही आहे. त्यामुळे पुरातन विभाग त्यांच्या सोयीनुसार भूमिका ठरवत असते, परंतु आता हे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे आता ते जुनं उकरून न काढता माहीम किल्ल्याचं सुशोभीकरण कसं होईल त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या टप्प्यात आपल्याला दिसून येईल. दरम्यान पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधला. काय म्हणाले ते बघूयात. सर, खरं तर एक अशी गोष्ट होती की ज्यावेळेला अशा प्रकारे कुठच्याही किल्ल्याची गोष्ट असेल माहीम किल्ल्याच्या आपल्या बाबतीत झोपडपट्टी झालेलीच आहे. मात्र अशा गोष्टी आल्या की सातत्याने एक बोट जे आहे ते पुरातत्व विभागाकडे केलं जातं. मात्र या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर 1973 पुरातत्व विभाग जो आहे तो सातत्यानं पत्रव्यवहार करतोय, कारवाई झाली नाही या पत्रांवरती. नमस्कार. माहीमचा किल्ला अतिशय मुंबईतलं महत्त्वाचं स्थान आहे. 1971 हा पुरातत्व विभागातर्फे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेला, परंतु सातत्यानं काही ना काही अडथळ्यांचा सामना आम्ही करतो आहे. याची प्रत्यक्ष आज जमिनीची मालकी केंद्र सरकारची आहे, कस्टम्स विभागाकडे याचा ताबा आहे. ती जमिनीची मालकी राज्य शासनाच्या मालकीची व्हावी याच्यासाठी सातत्यानं आमचा विभाग प्रयत्नशील आहे. आणि त्याच्यानंतर तिथं जे झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झालं ते काढण्यासाठी 1977 सातत्यानं आमच्याकडून पत्रव्यवहार चालू आहे. वेळोवेळी त्याचा पाठपुरावा होतो आहे आणि त्याला कुठेतरी आज सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असं मला वाटतं आहे. परंतु जितका वेळ आता जात जाईल तितका त्या पुरातन स्मारकांचा नाश होईल. तर एका विहित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण झाली तर पुरातत्व विभाग आपलं कार्य करू शकेल आणि तो किल्ला परत त्याच्या गतवैभवाच्या दिमाखानं परत उभा राहू शकेल अशी अजूनही शक्यता आहे.
मुंबईच्या महापूर असं म्हटलेत की या किल्ल्याची दुर्दशा झालेली आहे, याला पूर्णपणे पुरातत्व विभाग जबाबदार आहे, याच्याकडे कसं बघताय? कारण का अतिक्रमण हटवण्याचं काम जे आहे ते महापालिका करते. अतिक्रमण दोन पातळ्यांवर हलवलं जाऊ शकतं, एक तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि दुसरं महापालिकेमार्फत. तर यात जिल्हाधिकारी कार्यालयानं सदर जागेची मालकी कस्टम्स विभागाची म्हणजे केंद्र सरकारची असल्यामुळे त्यांच्यातर्फे कारवाई करता येणं शक्य नाही हे कळवलं होतं. आणि महापालिकेतर्फे MMRDAच्या मदतीने खूप मोठा एक एक्सरसाइज आपण 2013-14 केला होता आणि त्या काळात या रिहॅबिलिटेशनची कॉस्ट जवळजवळ 15-16 कोटीच्या आसपास वर्कआउट केली गेली होती की तिथं असलेल्या लोकांना ऑल्टरनेटिव्ह जागी घर देणं आणि तो किल्ला मोकळा करून घेणं असा त्या प्रोजेक्टचा विषय होता. पण दुर्दैवानं निधीच्या अनुपलब्धतेमुळे त्या काळात हे होऊ शकलं नाही आहे. पण आज चित्र नक्कीच वेगळं आहे. खरं तर ह्या किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव द्यायचं असेल तर काय नेमकं करावं लागेल? खरंच पुरातत्व विभागाकडे या सर्व किल्ल्यांची देखभाल करण्यासाठी मॅनपॉवर आहे का तेवढी? पुरातत्व विभागाकडे सध्या स्थितीत 376 स्मारक आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि 80 पहारेकरी आहेत आणि अर्थात मनुष्यबळाची उपलब्धता कमी आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याची पूर्तता व्हावी म्हणून आपण काही वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे. काही सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन आपण त्यांच्यामार्फत पहारेकरी गेल्या काही वर्षात उपलब्ध करून घेतलेत आणि काही वेगळ्या प्रयत्नांनी सगळ्याच स्मारकांवर हे खाजगी आणि शासकीय मालकीतून PPP तत्वावर वगैरे सगळीकडे पहारेकरी उपलब्ध करून घ्यायचा पुढच्या काही वर्षात आपला प्रयत्न असेल. माहीम किल्ल्याकडे जी दुरवस्था झाली आहे त्याकडे लक्ष दिलं जाईल, अतिक्रमण हटवलं जाईल येत्या काळात अशी आपण अपेक्षा करूया. एक छोटासा ब्रेक पहा फक्त News18 लोकमत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे. सोमय्यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती ट्विट करून त्यांनी दिली आहे. परब यांनी सोमय्यांना बदनामी आणि मानहानी प्रकरणी कायदेशीर नोटीस देऊन 72 तासात माफी मागण्यास सूचित केलेलं होतं. मात्र सोमय्या यांनी माफी मागितली नाही त्यामुळे हा दावा दाखल करण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परबांनी ट्विट काय केले त्यावर नजर टाकूया. ट्विटमध्ये ते असं म्हणतायत की किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देतोय. 72 तासात त्यांनी माफी मागण्याचं मी सूचित केलं होतं परंतु त्यांनी माफी मागितली नसल्यानं मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी अधिक बोलूया. उदय, काय सांगशील? वारंवार ते प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल परब असं म्हणत होते की मी 72 तासांची मुदत दिली होती ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी हा दावा दाखल करणार आहे आणि तेच त्यांनी केलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक नोटीस त्यांच्या वकिलांकडनं भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवली होती. पुढील 72 तासांमध्ये तुम्ही केलेले आरोप एकतर पुराव्यानिशी सिद्ध करा किंवा थेट माफी मागा अशी त्यांना पर्याय दिले होते. मात्र त्या दोन्ही पर्यायांपैकी कुठलाही पुराव्यानिशी सिद्ध जे करावं लागतं आरोप ते त्यांनी केले नसल्यामुळे अखेर 72 तास संपल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टामध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा जो आहे किरीट सोमय्या यांच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि तो रितसर कायदेशीर दाखल केलेला आहे. आणि तो दावा दाखल केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांची काय भूमिका आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण हा दावा अधिकृत कायदेशीररित्या दाखल करण्यात आलेला आहे. आता त्याला किरीट सोमय्या कसं उत्तर देत हे पाहावं लागणार आहे. नक्की. मात्र म्हणजे एका बाजूला भाजपचे नेते आणि प्रामुख्याने किरीट सोमय्या वेगवेगळ्या नेत्यांवर महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना आणि त्याचे पुरावे देत असताना ते सिद्ध करा असं सुद्धा सांगितलं जात होतं. तुर्तास उदय धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल.
महाराष्ट्राची खबर बात मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज इट इन लोकमत. क्रिप्टो की समझ. आता नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी विषयी. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या डीएनएमध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोरोनाची लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात जर असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुम्ही अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता. हो, तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही, तुमच्या मोबाईलवर तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकता. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोनाविरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी, अ शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करते आहे. तुम्हाला फक्त 7977773753 म्हणजेच 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळते. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तीच माहिती तुम्हाला पाठवली जाईल. कोरोनावर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. पुन्हा एकदा क्रमांक सांगते, 7977773753. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. एक आवाहन मात्र करतो, कुठल्याही परिस्थितीत मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका. पहा फक्त न्यूज इट इन लोकमत.